वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रेसर। सित्रेसरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी एचएससी 12th फिजिक्स चैप्टर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्स पार्ट फर्स्ट। First is introduction. All of you might have been heard, seen music, ripples on water, visible spectrum of electromagnetic waves. All these are waves, and these waves are broadly classified into two types. First one is mechanical wave. A mechanical wave is a disturbance produced in an elastic medium due to periodic vibrations of particle of the medium about their respective mean positions. तर हे मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय असतं? पिरियॉडिक डिस्टर्बन्स असतं इलास्टिक मीडियम मध्ये, आणि हे जे मीडियमचे पार्टिकल्स आहेत हे मीडियम पार्टिकल्स व्हायब्रेशन करतात, आणि याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वॉटर वेव्स, साऊंड वेव्स हे मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल आहेत। आणि मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची नीड असते, मीडियमची गरज असते, मीडियम मधून ही वेव्ह ट्रॅव्हल होते। सेकंड टाइप इज नॉन मेकॅनिकल वेव्ह। इन नॉन मेकॅनिकल वेव्स डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपेगेशन। म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्ह जे आहेत ह्या ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते, ही डायरेक्ट वेव्ह ट्रॅव्हल होऊ शकते। फॉर एक्झाम्पल लाईट वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स एक्सेट्रा। दस अ वेव्ह कॅरीज ऑर ट्रान्सफर्स एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर। म्हणजे वेव्ह जी आहे ही वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते, एनर्जी कॅरी करते वन पॉइंट टू अनदर पॉइंट, बट देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑर पार्टिकल ऑफ द मीडियम इन विच द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग। ज्या मीडियम मध्ये वेव्ह ट्रॅव्हल होत असते त्या मॅटरचे, त्या मीडियमचे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल मूव्ह होत नाहीत, फक्त एनर्जी मूव्ह होते, एनर्जी ट्रान्सफर होते वन पॉइंट अनदर पॉइंट। इन दिस चॅप्टर वी विल स्टडी मेकॅनिकल वेव्स, रिफ्लेक्शन ऑफ दीज वेव्स, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, various phenomena like formation of stationary waves, beats and their properties, applications. ह्या चॅप्टर मध्ये आपण फक्त मेकॅनिकल वेव्हचा अभ्यास करणार आहे, आणि त्या मेकॅनिकल वेव्हचं रिफ्लेक्शन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, त्यानंतर स्टेशनरी वेव्ह फॉर्मेशन, बीट्स फॉर्मेशन आणि त्याची ऍप्लिकेशन हे स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करणार आहोत इन डिटेल। नेक्स्ट पॉइंट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह। लेट अस लुक एट दिस एनिमेशन। In this, stone is dropped inside the water, then ripples are formed on the surface of this water surface, and how this energy is transferred, how this wave is formed, so look in this second video. In this case, this surface molecules are oscillating about their mean position, and only energy is transferred from one position to another position. This medium particle, that is these particles are not moving, these particles are oscillating about their mean position. याच्यामध्ये हे मीडियमचे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल ऑसिलेशन करत आहेत, फक्त एनर्जी एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पडत मूव्ह होत आहे, हे पार्टिकल मूव्ह होत नाहीत, पार्टिकल आहे त्या ठिकाणी असतात। त्यामध्ये बघा दिसतंय हे पार्टिकल त्या ठिकाणीच फक्त ऑसिलेशन करतात, एनर्जी फक्त ट्रान्सफर होते। दिस इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह। A wave in which the disturbance produced in the medium travels in a given direction continuously from one particle to another is a progressive wave or traveling wave. तर ज्याच्यामध्ये मीडियमचं जे डिस्टर्बन्स आहे हे डिस्टर्बन्स पिरियॉडिक असतं आणि हे ट्रॅव्हल होतं कंटिन्युअसली फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल, दिस टाईप ऑफ वेव्ह इज नोन एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑर ट्रॅव्हलिंग वेव्ह। या ठिकाणी हे मीडियमचे पार्टिकल हे ऑसिलेशन करतात आणि हे डिस्टर्बन्स जे आहे हे डिस्टर्बन्स पिरियॉडिक असतं आणि हे ट्रॅव्हल होतं डिस्टर्बन्स, आणि मीडियमचे पार्टिकल मात्र ट्रॅव्हल होत नाहीत, एनर्जी फक्त ट्रॅव्हल होते। हेन्स दिस इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑर ट्रॅव्हलिंग वेव्ह। नाउ प्रोपॅगेटिंग वेव्ह, ऍडव्हान्सिंग वेव्ह, ट्रॅव्हलिंग वेव्ह, इक्वेशन इज गिव्हन बाय वाय इज फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड टाइम इक्वल टू ए साइन ऑफ kx minus omega t, where a is amplitude of the wave, k is
2 pi by lambda is the wave number. Lambda e, lambda and omega are the wavelength and the angular frequency of the wave, and v is equal to omega by k is the speed of that wave. He advancing wave jay, propagating wave jay, progressive wave jay. That's the equation I have. Y equal to function of displacement and time, that is x and time, x and t equal to a sine of kx minus omega t. SI unit of k, lambda and omega are, SI unit of k is per meter, lambda is meter and omega is per second frequency, radian per second frequency respectively. If t is time period of oscillation, then n equal to 1 by t, that is frequency, t is time period, then frequency equal to reciprocal of time period, then putting value of this time period is, equation becomes frequency, omega by 2 pi is the frequency of oscillation measured in hertz or per second. Next point is properties of progressive waves. First property, each particle in the medium execute the same type of vibrations. Wave madle pratyek particle jayet, he pratyek particle ekas prakarchi vibratory motion, oscillatory motion kartat. All the vibrating particles of the medium have the same amplitude, period and frequency. Wave madla pratyek particle jay, pratyek particle chi amplitude, period, frequency of oscillation same aste. The phase change from one particle to another particle. Wave matlab pratyek particle jay, pratyek particle cha phase ha vegvegla asto. Ek particle pasun dusra particle paryant phase ha vegvegla ahe. Pratyek particle cha phase same nasto. No particle remain permanently at rest. Kontahi particle permanently at rest nasto. All particles are doing random doing oscillatory motion, vibratory motions about their mean position. Sagle particles tya mean position la oscillatory motion, vibratory motion karat astat. Kutlahi particle asa set remains constant nasto, fixed nasto, rest nasto. The particles attain maximum velocity when they pass through their mean positions. Particle jevha oscillatory motion kartat tevhi te mean la jevha particle asto tevhi mean la maximum velocity aste ani extreme position la minimum velocity aste particle chi. Next property, the wave propagate through the medium with certain velocity. मीडियम मधून वेव जी प्रोपेगेट होते, ट्रैवल होते, एडवांस होते, पुढे जाते, ती काहीतरी एका वेलोसिटी जाते. प्रोग्रेसिव वेव आर ऑफ टू टाइप्स, ट्रांसवर्स वेव एंड लॉन्जिट्यूड वेव. प्रोग्रेसिव वेव चे दोन प्रकार आहेत, ट्रांसवर्स वेव आणि लॉन्जिट्यूड वेव. इन ट्रांसवर्स वेव व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव अँड प्रोड्यूस क्रस्ट अँड ट्रप्स इन देअर मीडियम ऑफ ट्रॅव्हल. ट्रांसवर्स वेव जे आहे यामध्ये मीडियम चे पार्टिकल जे माध्यम चे पार्टिकल चे व्हायब्रेशन जे ऑसिलेशन जे ह्या ऑसिलेशन ची डायरेक्शन आणि वेव जायची डायरेक्शन प्रोपेगेशन ऑफ डायरेक्शन हे दोन्ही एकमेकाला 90 डिग्री अँगल करतात, परपेंडिकुलर असतात, 90 डिग्री अँगल करतो. म्हणजे वेव जायची दिशा आणि माध्यमाचे पार्टिकल व्हायब्रेशन ची दिशा हे दोन्ही एकमेकाला 90 अंश कोन करतात आणि ह्याच्यामध्ये क्रस्ट अँड ट्रप्स हे तयार होतात मीडियम मध्ये. इन लॉन्जिट्यूड वेव व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल प्रोड्यूस कॉम्प्रेशन्स अँड रिफ्रॅक्शन्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ द वेव. लॉन्जिट्यूड वेव मध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल दॅट इज ऑसिलेशन डायरेक्शन अँड डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव पॅरलल टू इच अदर. म्हणजे वेव जायची दिशा, मीडियम पार्टिकल व्हायब्रेशनची दिशा दोन्ही एकमेकाला समांतर असतात, पॅरल असतात. प्रोपेगेशन डायरेक्शन आणि व्हायब्रेशन डायरेक्शन एकमेकाला पॅरल असतात आणि याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स आणि रिफ्रॅक्शन तयार होतात मीडियम मधून वेव ट्रॅव्हल होतेवेळी. Next point is reflection of waves. In this case, first one is reflection of a transverse wave. आता याच्यामध्ये आपण transverse wave चं denser medium वरती कसं reflection होतं ते आपण पाहायचं आहे. त्यासाठी हे डायग्राम कंस्ट्रक्ट करा. इनकी हा व्हिडिओ याच्यामध्ये एक्झाम्पल 1 आहे. एक्झाम्पल 1, टेक अ लॉन्ग लाईट स्ट्रिंग ए बी, अटॅच वन एंड ऑफ द स्ट्रिंग टू अ रिजिड सपोर्ट ऍट बी. ही लाईट स्ट्रिंग आहे आणि याचा बी पॉइंट जे हा रिजिड सपोर्टला बांधलेला आहे, ए पॉइंट फ्री आहे. बाय गिविंग अ जर्क टू द फ्री एंड, ए ऑफ द स्ट्रिंग अ क्रस्ट इज जनरेटेड इन द स्ट्रिंग. जर्क दिला, झटका दिला नंतर काय होतं, यामध्ये क्रस्ट तयार होतं आणि हे क्रस्ट इकडे मूव होतं
ज्यामध्ये दाखवलेलं इथं क्रस्ट तयार झालं, हे क्रस्ट पुढे ट्रॅव्हल होत आहे. अँड क्रस्ट मूव अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स बी, इट पुल्स द पार्टिकल ऑफ द स्ट्रिंग इन अपवर्ड डायरेक्शन. ज्यावेळी ते क्रस्ट तयार होतं, हे पार्टिकल्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव होतात. तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव झाल्यावर क्रस्ट च्या वेळी, हे इथं क्रस्ट च्या वेळी अपवर्ड डायरेक्शन मध्ये पार्टिकल्स मूव झाले. बी रिमेन्स ऍट रेस्ट अँड अँड इक्वल अँड अपोजिट रिएक्शन इज प्रोड्युस्ड ऑन द स्ट्रिंग, हेन्स क्रस्ट गेट्स रिफ्लेक्टेड एज टफ ऑर टफ गेट रिफ्लेक्टेड एज अ क्रस्ट. तर इथं हे ज्यावेळी इन्सिडेंट होतं, त्यावेळी ह्याच्यावरती पार्टिकल वरती काय अपोजिट रिएक्शन, इक्वल आणि अपोजिट रिएक्शन ऍक्ट झाल्यामुळे हे क्रस्ट जे पार्टिकल्स आहेत टफ न रिफ्लेक्ट झालेत. इथं या डायरेक्ट मध्ये अॅनिमेशन दिसते, यामध्ये दिसते बा हे क्रस्ट फॉरवर्ड डायरेक्शन मूव झाल्यानंतर, इन्सिडेंट झाल्यानंतर बाउन्स बॅक होते, हे ट्रप न स्टार्ट झाले, किंवा ट्रप जर इन्सिडेंट झाला तर क्रस्ट न पण स्टार्ट होऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल टू, सी दिस डायग्राम. इन दिस केस टेक अ लॉंग लाईट स्ट्रिंग ए बी, अटॅच द एंड बी ऑफ द स्ट्रिंग टू अ रिंग विच कॅन स्लाइड इझिली ऑन अ व्हर्टिकल मेटल रॉड विदाउट फ्रिक्शन. एक स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगचं एक एंड जे आहे, एक एंड आपण रिंगला बांधलेलं आहे आणि रिंग ही व्हर्टिकल रॉड मध्ये अटॅच केले आहे, अदर एंड बी हे फ्री आहे. गिव अ जर्क टू फ्री एंड ए ऑफ द स्ट्रिंग. आता ए एंड जे आहे ह्याला आपण जर्क दिला, धडका दिला, तर वी ऑब्झर्व दॅट वेन द क्रस्ट रिचेस द पॉइंट बी, इट पुल्स द रिंग अपवर्ड अँड कॉजेस द रिंग टू मूव अपवर्ड्स. यामध्ये क्रस्ट तयार होतं, क्रस्ट तयार झाल्यामध्ये क्रस्ट जे आहे, क्रस्ट ज्यावेळी इथं रिच होईल ह्या एंडला, त्यावेळी इथं ह्या रिंगला अपवर्ड जर्क मिळते, अपवर्ड मोमेंट मिळते आणि ही रिंग अपवर्ड साईडला मूव होते. द वेव इज सीन टू गेट रिफ्लेक्टेड बॅक ॲज अ क्रस्ट अँड नो फेज चेंज ऑकर्स ऑन रिफ्लेक्शन फ्रॉम रेअर मिडियम. आता ही इथं वेव जेव्हा ज्यावेळी रिफ्लेक्ट होईल, त्यावेळी ही परत क्रस्टनच रिफ्लेक्ट होते आणि ही रेअर मिडियम जे आहे ज्यामध्ये नो फेज चेंज असतं, म्हणजे इन्सिडंट वेव आणि रिफ्लेक्टेड वेव जे आहे ज्यामध्ये काही फेज चेंज नाही, झिरो फेज चेंज आहे. इन्सिडंट वेव पण क्रस्टनर इन्सिडंट झाले, रिफ्लेक्टेड बॅक वेव जे ही पण क्रस्टनच रिफ्लेक्ट झालेले. जर इथं ट्रप असतं तर ट्रपन रिफ्लेक्ट झाले असती, तर म्हणजे काही फेज चेंज नसतो. इफ दिस वेव इज इन्सिडंट ऑन रेअर मिडियम. कन्सिडर दिस एक्झाम्पल थ्री, लुक ॲट दिस डायग्राम. इन दिस केस टेक अ हेवी स्ट्रिंग पी अँड लाईट स्ट्रिंग क्यू अँड जॉईन देम, सपोज दे आर जॉईंड ॲट ओ. दोन आपण हेवी आणि एक लाईट स्ट्रिंग, दोन हेवी अँड लाईट स्ट्रिंग घेतले आणि ते जोडले आहेत आपण ओ पॉईंटला. इथं ओ पॉईंटला जोडलेला आहे, ही पी स्ट्रिंग आहे, हेवी स्ट्रिंग आहे, लाईट स्ट्रिंग आहे, क्यू आहे, आणि दोन्ही इथं आपण ओ पॉईंटला जोडलेलं आहे. ते प्रोड्यूस अ वेव पल्स ॲज क्रस्ट ऑन द हेवी स्ट्रिंग पी मूव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन ओ. आता आपण याला पीला हेवी जी स्ट्रिंग आहे आपण जर्क दिला आणि यामध्ये क्रस्ट तयार केला आणि हे जर लाईट स्ट्रिंग कडे मूव झालं, हे क्रस्ट या डायरेक्शन मध्ये मूव होत आहे. इन ए क्रस्ट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द हेवी स्ट्रिंग, गेट्स रिफ्लेक्टेड ॲज क्रस्ट फ्रॉम द लाइटर स्ट्रिंग दॅट इज रिफ्लेक्टेड ॲट द सर्फेस वेन वेव इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मिडियम टू रेअर मिडियम कॉजेस अ क्रस्ट टू बी रिफ्लेक्टेड ॲज क्रस्ट. म्हणजे आपण इथं जर दिल्यानंतर हे क्रस्ट जे तयार झाले, क्रस्ट हे क्रस्ट इकडे मूव झालेलं आहे जंक्शनकडे जोडलेल्या ठिकाणी, आणि इथं इन्सिडेंट झाल्यानंतर नंतर रिफ्लेक्ट पॅक होते वेळी हे क्रस्टनच रिफ्लेक्ट झालेलं आहे. म्हणजे डेन्सर मिडियम जे आहे, डेन्सर मिडियम पासून जर रेअर मिडियमवरती जर वेव इन्सिडेंट झाली तर ही रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय होते, क्रस्टचं क्रस्टनं रिफ्लेक्शन होतं, ट्रपचं ट्रपनं रिफ्लेक्शन होतं, नो फेज चेंज असतो. Next point is reflection of a longitudinal wave. Now look at this diagram. In this case, consider a longitudinal wave traveling from rare medium to denser medium. आता यामध्ये ही रेअर मिडियम आहे, ही रेअर मिडियम कडून डेन्सर मिडियम कडे ही लॉन्जिट्युडनल वेव ट्रॅव्हल होते. म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव ट्रॅव्हल होते वेळी रेरिफेक्शन हे आर दाखवलेले, कॉम्प्रेशन सीन दाखवतात, कॉम्प्रेशन रेरिफेक्शन असं तयार होत असतं. इकडे हा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड वॉल आहे, ज्यावरती ही वेव इन्सिडेंट झालेले आहे. वेन अ कॉम्प्रेशन रिचेस द डेन्सर मिडियम, इट ट्राईज टू पुश पार्टिकल्स ऑफ दॅट मिडियम. आता इथं ह्या रिजिड वॉल जे आहे, रिजिड वॉल होती, कॉम्प्रेशन इथे इन्सिडेंट झालेले. कॉम्प्रेशन म्हणजे हे मॅक्झिमम पार्टिकल्स एकत्र येतात, डेन्सिटी जास्त असते आणि हे पार्टिकल्स ह्या याला पुश करायला लागले. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, अँड इक्वल अँड अपोजिट रिएक्शन कम्स आउट टू प्ले. As a result, the particles of rare medium get compressed.
आता हे जे कॉम्प्रेशन जे आहे, हे कॉम्प्रेशन जे पार्टिकल्स यावरती मीडियमवरती इथल्या रिजर्वॉयरवरती फोर्स एक्झर्ट करते, ते पुशिंग आहे, त्याला न्यूटन्स थर्ड लॉ अनुसार रिएक्शन मिळते आणि ते पण परत पुश करतं, परत पुश केल्यामुळे परत इथं कॉम्प्रेशन तयार होतं. या ठिकाणी दाखवले परत ही इन्सिडेंट वेव्ह आहे, रिफ्लेक्टेड बॅक जी वेव्ह आहे, इथं पण कॉम्प्रेशन तयार झालेलं आहे. Thus, when the longitudinal wave travels from rare medium to denser medium, a compression is reflected as compression and reflection is reflected as reflection. One, reflection of this longitudinal wave by rare medium. Rare medium or the longitudinal wave reflection kasa hota te apan pahayacha hai. When compression reaches a rare medium from denser medium, it pushes the particles of the rare medium. ज्यावेळी कॉम्प्रेशन ह्या रेअर मीडियमच्या बाउंड्रीला रीच होतं, पोहोचतं, त्यावेळी हे मीडियम जे आहेत कॉम्प्रेशनचे रेअर मीडियमला पुश करतात. ड्यू टू दिस पार्टिकल ऑफ द रेअर मीडियम गेट्स कॉम्प्रेस्ड अँड मूव फॉरवर्ड अँड रिफ्लेक्शन इज लेफ्ट बिहाइंड. मग हे रेअर मीडियमचे पार्टिकल परत कॉम्प्रेस होतात आणि पुढे हे कॉम्प्रेशन पुढे मूव होतं, मुवमेंट होते. दस द कॉम्प्रेशन गेट्स रिफ्लेक्टेड एज रेरिफ्लेक्शन. त्यामुळे इथं कॉम्प्रेशन ज्यावेळी इथं येतं त्यावेळी रेरिफ्लेक्शन रिफ्लेक्ट होतं. किंवा इथं आपण ह्या डायग्राम मध्ये बघा, इन्सिडेंट वेव्ह जे इथं ह्याचं रेरिफ्लेक्शन आलेलं आहे. हे रिफ्लेक्शन ज्यावेळी वेव्ह रिफ्लेक्ट होते त्या रिफ्लेक्टच्या वेळी इथं कॉम्प्रेशन आले. ही रिफ्लेक्ट बॅकची डायरेक्शन आहे, इन्सिडेंट वेव्ह आहे, ही रिफ्लेक्टेड वेव्ह आहे. इथं रिफ्लेक्शन इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतं, कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट झालेलं आहे. व्हेन लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, अ कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड एज अ रेरिफॅक्शन अँड रेरिफॅक्शन इज गेट्स रिफ्लेक्टेड एज कॉम्प्रेशन. ज्यावेळी लॉन्जिट्युडनल वेव्ह डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम इन्सिडेंट होते त्यावेळी कॉम्प्रेशनचं रेरिफॅक्शन आणि रेरिफॅक्शनचं कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट होतं. हिअर रिव्हर्सल ऑफ फेज टेक्स प्लेस, दॅट इज फेज चेंज बाय पाय रेडियन. त्यामुळे कॉम्प्रेशनचं रेरिफॅक्शन किंवा रेरिफॅक्शनचं कॉम्प्रेशन झाल्यामुळे काय होतं, पाय रेड. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड फॉर अदर व्हिडिओज सी डिस्क्रिप्शन बॉक्स ऑफ दिस व्हिडिओ. अँड डोंट फॉरगेट टू subscribe, like and share.